हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश देवेश करवणे, तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी परत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे. जी असणारे बाईक होंडाची मॉडेल आहे. तुम्हाला दाखवतो कोणती आहे, लेटेस्ट मॉडेल आहे दाखवतो का. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे होंडाची SP शाईन 125 आणि ही जी आहे आताची लेटेस्ट मॉडेल आहे E20 व्हर्जन. ठीक आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला आता E20 फ्युल तुम्ही भरू शकता या बाईकमध्ये. आज मी तुम्हाला या बाईकबद्दल तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर काय असतील, डायमेन्शन काय असतील दिलेले, या सेगमेंटमध्ये तुम्ही ही बाईक परचेस करू शकता की नाही याच्यावर मी तुम्हाला पूर्णपणे हा रिव्ह्यू बनवून देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले असेल ते पण तुम्हाला दाखवून देतो काय काय असणार ते. ठीक आहे, स्टार्ट करूया बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला तुम्हाला बघितलं तर हे जे वायझर तुम्हाला दिलेलं असणार तुम्हाला ते नॉर्मली असेल दिलेलं. ठीक आहे, आणि हे जे असणारे हेडलाईट तुम्हाला हे असणारे आपलं LED दिलेले असेल. ठीक आहे, LED म्हणजे हेडलाईट दिलेलं असणार आहे. लो बीम आणि हाय बीम दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि हे आपण जशी गाडीची चावी ऑन करतो तेव्हा हे ॲटोमॅटिकली ऑन राहतील याच्यामध्ये. ठीक आहे, टर्न इंडिकेटर तुमचे असणारे हॅलोमध्ये दिलेले, इथे तुम्हाला नॉर्मल बेसाठी जागा दिली असणारे, पुढचं मडकं दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. ठीक आहे, आणि ही बाईक तुम्हाला असणार आहे डिस्क ब्रेकमध्ये. ठीक आहे, आणि टायरची साईज तर तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला ती असणार आहे 80-100 हे 88 तुमचे हे ऑल ओव्हर असणार दिलेले. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुमची जी डिझाईन आहे आधीच्या बाईकमध्ये जी डिझाईन होती ऑल ओव्हरची ती वेगळी होती दिलेली आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी वेगळी असणार दिलेली. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ब्लॅकमध्ये दिलेला. डिस्कची साईज तुम्हाला 240 mm तरी असणार आहे फ्रंटची. आणि रिअरमध्ये तुम्हाला असणार आहे ड्रम ब्रेक. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला बाईक भेटते. टेलिस्कोपिकमध्ये तुमचे सस्पेन्शन दिलेले असतील, दोघं सैडला तुम्हाला हे रिफ्लेक्टर दिले असणार आहे. पाठीमागे तुम्हाला हे असणार आहे फायबरमध्ये दिलेलं असणार आहे पाठीमागचं मडगड. हे तुमचं पूर्णपणे प्रॉपर ब्लॅकमध्ये दिलेलं आहे, हा थोडासा ग्लॉसी ब्रेकमध्ये दिलेलं असणार. ठीक आहे, आणि हे आपलं असणार आहे ह्याचं कॅलिबर आपलं ब्रेकचं ड्रायव्हरचं. ठीक आहे, साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला त्या गाडीची. आणि तुम्हाला हे बघा कशाला पण बघू शकता तुम्ही इथं ही जी डिझाईन तुमची रेड आणि सिल्वरमध्ये दिलेली असणार. ठीक आहे, वायझर पुढच्या साईडचं. ठीक आहे, सेंटर तुम्हाला होंडाचा लोगो दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला आता. साईड प्रोफाईल बघू शकता, साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला सेम असणार दिलेलं. इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे 3D कोरमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे हे असणार आहे ही बाईक तुम्हाला ही असणार आहे एअर कोरमध्ये दिलेली असणार. ठीक आहे, सिंगल हॉर्न डिलर असणार या ठिकाणी तुम्हाला. ओके, तुमचा हा जो पार्ट असणार आहे हा डिझाईन तुमची अशी असणार दिलेली. ठीक आहे, हे पण तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. हा तुम्हाला पूर्ण ब्लॅकमध्ये असेल, हा तुम्हाला थोडंसं फायबरमध्ये हा पार्ट दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, ही डिझाईनची इकडे पण तुम्हाला कार्बन फायबरमध्ये तुम्हाला ही थोडीशी डिझाईन दिलेली असणार या ठिकाणी. आणि ही तुम्हाला अशी असणार दिलेली. ठीक आहे, आणि तुमची याच्यामध्ये तुम्हाला 5-speed तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स असणार दिलेला. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व अप साईड तुम्हाला दिले असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला याच्यामध्ये पण कट ऑफ भेटून जाईल. ठीक आहे, साईडला तुम्हाला इथं SP 6 तुम्हाला व SP 125 तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून जाईल. ती पण असणार तुम्हाला अशी सिल्वर आणि ब्लॅकमध्ये असणार दिलेली स्टिकरमध्ये. ठीक आहे, इकडची तुमची ग्राफिक अशी दिलेली असणार आहे सिल्वर रेड ब्लॅक अशा आणि कॉम्बिनेशनमध्ये पण दिली असणार आहे ग्रे कलरमध्ये. ठीक आहे, आणि पुढची तुम्ही टाकी पण बघू शकता किती मोठी येते याच्यामध्ये. ठीक आहे, टाकीची साईज पण तुम्हाला अशी भेटून जाईल मोठी. ठीक आहे, हे आपला फ्युअलचं ओपनर असं दिलेलं या ठिकाणी. समोरचं तुम्हाला हँडल तुम्हाला असं दिलेलं असणार आहे, दोघे तुमचे मिरर असते दिलेले, सॉफ्ट बटन दिलेलं असणार आहे इंजिन. ठीक आहे, इकडच्या तुमचे टर्न इंडिकेटर असणार आहे, 5 light तुम्हाला पाठिंग चार्ट असणार दिलेली. ठीक आहे, इकडे तुमचे हॉर्न दिलेलं असणार आहे, पुढचा हँडल तुम्हाला असणार आहे ग्लॉसी ब्लॅकमध्ये दिलेलं असणार. ठीक आहे, आणि सेंटरला तुम्हाला इथं होंडाचा लोगो दिलेला असणार आहे, सिटर्स आपला होंडाचं स्टिकर असणार दिलेलं या ठिकाणी 3D क्रोममध्ये. या बाईकची स्टार्टिंग बघा, असे साईड स्टँड आला पण तुम्हाला ज्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, किती किलोमीटर झाले ते नंतर मग तुम्हाला मेसेज पण भेटतो येईल, कॉलिंग पण भेटत जाईल याच्यामध्ये. ओजाला तुम्हाला न्यूट्रल तर लाईट दिलेली असणार आहे, इथं तुम्हाला इकॉनॉमी दिली असेल फ्युअलची. डिजिटल तुम्हाला हे असणार आहे स्पीडोमीटर, टाईम दिलेलं असणार आहे या ठिकाणी किती किलोमीटर झाले ते, गिअर शिफ्टर तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. ओके, इकडे ज्याला तुम्हाला बटन दिलेले असतील बोर्डची Trip A Trip B बघा, इथं तुम्हाला सेंड होता किती किलोमीटर झाले ते रेंज Trip A Trip B इथं आपण सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, आणि वरच्या साईड तुमचं हे असणार आहे रेंज आणि किती किलोमीटर झाले ते. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मेन फंक्शनिंग इंडिकेटर पण दिलेले असणार आहे, टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला इथे दिलेले असतील. ठीक आहे, आणि हे आपलं 5 lightचं हाय बीम लो बीमसाठी. ठीक आहे, पुढचा हा पार्ट तुम्हाला असा असणार दिलेला याचा. तुम्हाला या फ्युअल टँकची जी कॅपॅसिटी जी असणार तुम्हाला ती 11.2 liter दिलेली असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जी हे इंजिन जे असणार तुम्हाला 4-stroke
एस आय इंजिन तुम्हाला दिले असणार आहे. 4 स्टार सिलेंडर सिंगल सिलेंडर तुम्हाला दिले असणार यामध्ये, ठीक आहे. 123.94 सीसीचं तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे, जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 8 BHP, जी 7,500 RPM चालू येते. 10.9 NM टॉर्क भेटतो, तो 6,000 RPM चालू राहतो, ठीक आहे. बोर तुम्हाला 50 MM भेटतो, स्ट्रोक तुम्हाला 63.1 MM भेटून जातो. यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्ट दोघंही असणार दिलेली, ठीक आहे. इथं तुम्हाला सेल्फ स्टार्ट आहे, ठीक आहे, आणि खाली तुम्हाला इथं किक स्टार्ट पण दिलेली असणार. जी ग्राफिक तिकडच्या साईडला असेल तुम्हाला तीच ग्राफिक तुम्हाला इकडच्या साईडला पण दिलेली असणार आहे, ठीक आहे. आणि हे आपलं ग्रॅब हँडल तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर बॉडी कलरमध्ये दिली असणार आहे, ब्लॅक कलरमध्ये. सिंगल सीट असणार दिलेली याच्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. पाठीमागचे जे सस्पेन्शन तुम्हाला जे असणार दिलेलं ते असणार आहे हायड्रॉलिक टाईप, तुम्हाला पाठीमागचं सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. आणि पुढचं असणार आहे टेलिस्कोपिकमध्ये, ठीक आहे. इथे पण तुम्हाला AC तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल, ESP, ठीक आहे. एनहॅन्स स्मार्ट पॉवर टेक्नॉलॉजी तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. सायलेन्सर तुमचं असं असणार दिलेलं, मेटलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे पाणीचं सायलेन्सर. आणि वरचं कवर पण तुम्हाला हे पण सिल्वर क्रोममध्ये दिलेलं असणार, ते पण असणार मेटलमध्ये दिलेलं असणार. हे इंजिन असं दिलेलं असेल, ठीक आहे. खाच्याला तुम्हाला सायलेन्सर असणार आहे. तुम्हाला फक्त याच्यामध्ये जे आपला क्रॅश गार्ड जे असेल आपलं बॉडीचं, ते तुम्हाला ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटून जाईल. पुढच्या डिस्कची साईज तुम्हाला 240 mm पर्यंत दिली असणार आहे. आणि रेअरची तुम्हाला ड्रमची साईज जी असेल ती 130 mm पर्यंत दिलेली असणार आहे. आणि पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला दिलेली असणार आहे 180 पाठ्यांची तुमचे अलोवेल दिलेले असणार आहे. दोघे टायर तुम्हाला असणार आहे ट्यूबलेसमध्ये दिलेले, ठीक आहे. आता पाठ्यांचे टेल लाईट पण तुम्हाला असणार आहे LED दिलेली. टर्न इंडिकेटर पण तुम्हाला असणार आहे हॅलोजन दिलेले. इथं तुम्हाला नंबर प्लेटसाठी जागा दिलेली असणार आहे, ठीक आहे. इथं सेंट्रल तुम्हाला नंबर प्लेट हे असणार आहे, आपला रिफ्लेक्टर असेल दिलेलं. वरती तुम्हाला बल्ब दिलेला असणार आहे नंबर प्लेटच्या वरती. पाठ्यांचं हे मडकं तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं, ठीक आहे. आणि पाठी इथं बघितलं तुम्हाला इथं गार्ड दिलेलं असणार आहे या बाईकला, ठीक आहे. आणि हे जे असणार आहे वरचं तुमचं आपलं चेन ड्रायव्हरचं जे कवर असेल दिलेलं हे तुम्हाला असणार आहे हार्ड प्लास्टिकमध्ये दिलेलं असणार, ठीक आहे. साईड साईड तुम्हाला कट ऑफ असणार दिलेली, ओके. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली खेळपास दिलेलं असणार आहे यामध्ये या बाईकमध्ये. आणि म्हणजे या सेगमेंटमध्ये तुम्हाला जर तुम्हाला ही बाईक जर घ्यायची असेल तुम्हाला या शोरूमचा मी ॲड्रेस देऊन टाकेल. हा शोरूम तर तुम्हाला भेटेल तुम्हाला डोंबिवलीमध्ये भेटेल, ठीक आहे. इरा ग्लोबल हायस्कूलच्या बरोबर ऑपोजिट साईड तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल रोशन ऑटोमोबाईल म्हणून, ठीक आहे. या सेगमेंटमध्ये तुम्हाला ही बाईक मस्त भेटून जाईल, कारण की स्टायलिश पण आहे, मायलेज पण चांगला भेटेल तुम्हाला याच्यामध्ये, ठीक आहे. आणि परफॉर्मन्स पण चांगला असणार या बाईकचा. आणि मनी म्हणजे बजेटमध्ये पण हा भेटेल तुम्हाला. या बाईकची तुम्हाला प्राईस बी सांगून देतो किती असणार, किंवा तुम्ही कंटेनमध्ये पण तुम्ही बघू शकता या बाईकची प्राईस किती असणार आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला एवढं सांगू देतो की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस जी असतील ते तुम्हाला सगळे वेगवेगळे असणार दिलेले. तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही विचारू शकतात की तुमच्या आसपास सिटीमध्ये या बाईकची प्राईस किती असणार ती, कारण की ही जी आपलं डिस्ट्रिक्ट जे असणार ते ठाणे आणि सिटी असणार आहे डोंबिवली. व तुम्हाला हे असतं दिलेलं आपलं हेल्मेट पार्किंग कवर रिक कवर IDENTITY तुम्हाला नंबर प्लेट दिलेली असणार आहे, ठीक आहे. आणि पार्किंग कवर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, ओके. ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये डायमेन्शनबद्दल तुम्हाला मग सांगायला गेलो या बाईकच्या, तर तुम्हाला या बाईकचं जे डायमेन्शन असणार आहे लेंथ जी असेल 2020 mm पर्यंत दिलेली असणार आहे. वेट तुम्हाला 785 mm पर्यंत दिली असणार आहे. हाईट तुम्हाला 1103 mm पर्यंत दिली असणार आहे. व्हीलबेस तुम्हाला 1285 mm पर्यंत दिली असणार आहे. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 160 mm. आणि कव वेट दिलेली असणार आहे गाडीची 116 kg पर्यंत. सिटिंग हाईट तुम्हाला 720 mm पर्यंत दिली असणार आहे या बाईकमध्ये. 12 V तुम्हाला बॅटरी दिलेली असणार आहे. आणि तुम्ही याचे हेडलाईट पण बघून बघू शकता, जशी मी चावी ऑन केलेली आहे तुमची हेडलाईट पण ॲटोमॅटिकली इथं ऑन राहतील. सध्या फक्त तुम्हाला वगैरे सांगून दिलं, ठीक आहे. A20 म्हणजे आपलं इथेनॉल प्लस आपलं नॉर्मल पेट्रोल असणार आहे. 20% आपलं इथेनॉल असेल आणि 80% तुमचं पेट्रोल असणार आहे याच्यामध्ये दिलेलं, ठीक आहे. आता जे जे पण लेटेस्ट जे पण बाईक किंवा कार्स आता फ्युचरमध्ये येतील ते तुम्हाला पूर्णपणे इथेनॉलवरती पण चालणारे येतील. या बाईकमध्ये तुम्हाला कलर सांगतो आता कोणते कोणते असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 कलर असतील दिलेले. पिरियल सिरेन ब्ल्यू, एम्पेरियल रेड मेटॅलिक, मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक ब्लॅक कलर आणि मॅट मार्वल ब्ल्यू मेटॅलिक या असे 5 कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. हा जो कलर आहे हा असणार आहे ब्लॅकमध्ये, ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशनमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण दाखवतो कोणते कोणते असणार आहे. हा एक कलर आहे, अजून एक कलर दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा एक कलर असणार आहे SP Shine या ठिकाणी ग्रेनमध्ये असणार हा, ठीक आहे. अजून एक कलर दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो, हा आहे मॅट ॲक्सिस ग्रेमध्ये, ब्लॅक कलरमध्ये असणार दिलेला मॅटमध्ये, ठीक आहे. हा एक कलर आहे. या शोरूममध्ये तुम्हाला 2-3 मी कलर दाखवून दिले. तुम्हाला जर कोणाला जर परचेस करायचा तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकता, ठीक आहे.
या शोरूमचा ॲड्रेस मी तुम्हाला देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर बजेटमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं बिंदास येऊ शकता या शोरूममध्ये. माझ्या चॅनलचं नाव सांगू तुम्ही आणि तुम्ही इथं बिंदास इथं येऊ शकता. या सेगमेंटमध्ये तुम्हाला जर बाईक परचेस करायची असेल तर तुम्हाला डेफिनेटली मी सांगेल की तुम्ही या शोरूममध्ये या परचेस करा या बाईकला. तुम्हाला जर फायनान्सवरती पण जर गाडी काढायची असेल तर तुम्ही फायनान्सवरती पण करू शकतात किंवा कॅशवरती गाडी काढू शकतात. ठीक आहे, सर्व प्रकारचे फायनान्स पण अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, चला मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया, बाईक किंवा स्कूटी घेऊन भेटूया. ठीक आहे, आत्ता फक्त मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला मग अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.